नमस्कार, अनुज क्रिएशन मध्ये आज आपण पाहणार आहोत दिवाळीच्या फराळाची पूर्वतयारी कशी करायची। चला तर मग सुरुवात करूया। दिवाळी फराळ म्हटलं की थोडीशी धांदल उडते, कुठून सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी, थोडंसं आपल्याला काही सुचत नाही, मग ऐनवेळी गोंधळ होतो आणि ऐन दिवाळीत कामाचा शीण येतो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळी फराळ करण्यापूर्वी काय काय तयारी आधी करावी म्हणजे आपला गोंधळ उडणार नाही, दिवाळी फराळ करताना कुठलं नियोजन करावं, पदार्थ न बिघडता रुचकर होण्याकरता हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामी येईल। तर सगळ्यात आधी व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या व्हिडिओला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच दिसतील। कारण या चॅनलवर मी यापुढे नवनवीन दिवाळीचे फराळाचे व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे। तर जर तुम्हाला दिवाळीचे फराळाचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला एक मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल की मी नक्की कुठला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। चला तर मग सगळ्यात आधी आपण बघणार आहोत दिवाळीच्या फराळाचं नियोजन कसं करावं। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एका पानावर लिहून काढायचं आहे की आपल्याला कोणकोणते पदार्थ करायचे आहेत आणि किती प्रमाणात करायचे आहेत, म्हणजे जसं की अर्धा किलो, एक किलो, किती प्रमाणामध्ये करायचे आहे हे आपल्याला एका वहीवर किंवा एका कागदावर तुम्ही हे लिहून घेऊ शकता। मग आपल्याला कळेल की आपल्याला कोणतं सामान किती आणायचं आहे आणि त्यावरून मग आपली किराण्याची किंवा वाहन सामानाची आपण एक लिस्ट काढू शकतो, म्हणजे आपली ऐन वेळेवर गोंधळ होणार नाही आणि कुठल्याही वस्तू आणायच्या राहणार नाही, जेणेकरून हाताशी वस्तू असल्या की पटकन एखादा पदार्थ आपण करायला घेऊ शकतो। नंतर किराणा आणल्यानंतर तो व्यवस्थित साफ करून ठेवायचा, म्हणजे जसं की मैदा, रवा यासारख्या गोष्टी स्वच्छ चाळून निवडून डब्यामध्ये भरून ठेवायच्या। त्यानंतर शेंगदाणे आणले असतील तर शेंगदाणेही व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि मग ते सगळं डब्यामध्ये ठेवायचं, म्हणजे आपली फराळ करताना ऐन वेळेवर आपली फजिती होणार नाही। आणि ही सगळी छोटी मोठी कामं करून ठेवली की ऐन वेळेवर आपला गोंधळ उडत नाही। त्यानंतर आणलेले ड्रायफ्रुट्स देखील आणल्या लगेच त्याचे एका छोट्याशा डब्यामध्ये त्याचे काप करून ठेवा, किंवा तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही अगदी ड्रायफ्रुटची पूड करून ठेवली तरी चालेल। त्याचबरोबर वेलची पूड देखील करून ठेवायची आहे, ज्यामुळे काय होतं की आपण जेव्हा एखादा पदार्थ करायला घेतो त्यावेळी आपली धांदल उडत नाही किंवा गोंधळ होणार नाही, या गोष्टी हाताशी असल्या की आपण पटकन या गोष्टी करू शकतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ करताना सगळ्यात पहिले सोप्पा पदार्थ करायला घ्यायचा। याचं कारण असं आहे की जेव्हा आपण सोप्पा पदार्थ करायला घेतो जर तो जमला तर आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यानंतरचा अगदी अवघड आपल्याला पाकातला रवा लाडू जरी करायचं म्हणलं तरी फारसं काही टेन्शन येत नाही, आपल्याला छान एक कॉन्फिडन्स येतो आणि अवघडातला अवघड पदार्थसुद्धा आपण आपल्याला जमून जातो। तर जसं उदाहरण द्यायचं ठरलं तर शंकरपाळी, शंकरपाळी करायला अगदी सोपी आहे आणि ती थोडीशी गोडही असतात, त्यामुळे अगदी गोडाने सुरुवातही होते आणि त्यानंतर सोपा पदार्थ केल्यामुळे आपला कॉन्फिडन्सही वाढतो। तर खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, परंतु ह्या जर तुम्ही दिवाळीचा फराळ करण्यापूर्वी जर या गोष्टींचा विचार केला किंवा या गोष्टी करून ठेवल्या तर ऐन वेळेवर फजिती होणार नाही, गोंधळ उडणार नाही आणि या गोष्टी हाताशी असल्या की आपण कधीही फराळ जरी केला तरी आपल्याला पटकन तो होऊ शकतो, त्यासाठी फारसे असे काही कष्ट आपल्याला घ्यायला लागत नाही। त्यामुळे या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ उपयुक्त आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग आपण नंतर फराळाच्या बाकीच्या गोष्टी देखील बघणारच आहोत, तोपर्यंत नमस्कार।